प्रकरण 6, सैतानाचा पराभव। सैतानाच्या पराभवाविषयी मी तुम्हाला काही सांगू इच्छितो। पृथ्वीवर झालेल्या सर्वात मोठ्या युद्धाविषयी जगातील कुठल्याही इतिहासाच्या पुस्तकामध्ये काहीच लिहिलेले नाही। ते युद्ध काल्वरीवर झाले, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या मरणाद्वारे सैतानाला, जो ह्या जगाचा अधिपती आहे, त्याला पराभूत केले। एक वचन तुम्ही आपल्या जीवनामध्ये कधीच विसरू नये असे मला वाटते, ते आहे इब्रीकरास पत्र 2:14-15। मला खात्री आहे की तुम्हाला ही वचने कळावीत अशी सैतानाची मुळीच इच्छा नाही। कोणालाही स्वतःच्या पराभवाविषयी किंवा अपयशाविषयी ऐकण्यास आवडत नाही। सैतानाला तर मुळीच आवडत नाही। पुढे ही दोन वचने दिली आहेत, ज्या अर्थी मुले एकाच रक्त मांसाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्त मांसाचा झाला। हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान ह्याला मरणाने शून्यवत करावे आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे। जेव्हा येशू मरण पावला तेव्हा त्याने सैतानाला शक्तिहीन करून टाकले, का? जेणेकरून आपण सैतानाच्या व भयाच्या बंधनातून मुक्त व्हावे, जे सैतानाने आपल्यावर जीवनभर टाकले होते। आपल्या ठाई भीती होती। आज जगातील लोकांच्या मनामध्ये अनेक प्रकारची भीती आहे। आजाराची भीती, गरिबीची भीती, अपयशाची भीती, लोकांची भीती, भविष्याची भीती इत्यादी। पण सर्वात मोठी भीती मरणाची आहे। मरणाच्या भीतीपुढे इतर सर्व भीती नगण्य आहेत। जेव्हा मरणाची भीती असते तेव्हा मरणानंतर काय होईल ह्याची सुद्धा भीती असते। बायबल स्पष्टपणे शिकवते की जे लोक पापात जीवन जगतील ते शेवटी नरकात जातील। देवाने पश्चाताप न करणाऱ्या लोकांकरिता नरक आरक्षित केलेला आहे। सैतान सुद्धा कायमचा अग्निकुंडात शिक्षा भोगेल। सैतानाने ज्या लोकांना फसवले आणि जे पृथ्वीवर पाप करीत राहिले ते सैतानासोबत नरकात यातना सहन करीतच राहतील। आपल्याला सार्वकालिक नरकापासून सोडवावे म्हणून येशू प्रभू ह्या पृथ्वीवर आला। आपल्या पापांची शिक्षा त्याने स्वतःवर घेतली। आपल्यावरील सैतानाची शक्ती त्याने नष्ट केली, जेणेकरून सैतान पुन्हा कधीही आपल्याला इजा करू शकणार नाही। माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी आपल्या जीवनामध्ये हे एक सत्य नेहमी लक्षात ठेवावे। परमेश्वर सैतानाच्या विरुद्ध तुमच्या बाजूने कायम असेल। हे एक असे गौरवी सत्य आहे ज्याद्वारे मला खूप प्रोत्साहन, धीर व विजय मिळाला आहे। आणि माझी इच्छा अशी आहे की मी जगातील सगळ्या विश्वासणाऱ्यांकडे जाऊन हे सत्य सांगावे। बायबल सांगते, ह्यास्तव देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल। याकोब 4:7। येशूचे नाव ऐकून सैतान कायम पळून जातो। लोकांच्या मनामध्ये सैतानाविषयीचे एक चित्र तयार झालेले असते। सैतान त्यांच्या मागे पळतो आणि ते पुढे पळत असतात, परंतु हे बायबलच्या शिक्षणाच्या अगदी विरुद्ध आहे। तुम्हाला काय वाटते? सैतानाला येशूची भीती वाटली की नाही वाटली? आपल्या सगळ्यांना माहित आहे की सैतान आपल्या तारणाऱ्या पुढे उभे राहण्यासही घाबरतो। येशू जगाचा प्रकाश आहे
आणि अंधकाराचा अधिपती येशू पुढून नाहीसा होतो. येशूने शिष्यांना सांगितले की त्याने सैतानाला आकाशातून पडताना पाहिले. पुढे येशू म्हणाला, सैतान आकाशातून विजेसारखा पडला हे मी पाहिले. लूक 10:18. जेव्हा येशूने अरण्यात सैतानाला धमकावले, माझ्या पुढून चालता हो, तेव्हा सैतान विजेच्या गतीने येशू पुढून अदृश्य झाला. जेव्हा आपण येशूच्या नावात सैतानाला आडवे जातो, तेव्हा तो विजेच्या गतीने आपल्या पुढून नाहीसा होतो. प्रकाशापुढे अंधार टिकत नाही, तो पळून जातो. सैतानाला येशूच्या नावाचे भय वाटते. येशू प्रभू आहे अशी त्याला आठवण करून दिल्यास त्याला भीती वाटते. भूतग्रस्त लोक कबूल करीत नाहीत की येशू प्रभू आहे. ते हे सुद्धा कबूल करीत नाहीत की सैतान वधस्तंभावर पराभूत झाला आहे. येशूच्या नावात असे सामर्थ्य आहे की त्याच्या नावाने भूते काढता येतात, दुष्ट आत्म्यांना आपल्या पुढून घालवता येते. येशूचे नाव घेताच दुष्ट आत्मे विजेच्या गतीने पळून जातात. ही गोष्ट विसरता कामा नये. तरुणांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की जीवनामध्ये तुम्ही कधीही जेव्हा कठीण समस्येचा सामना कराल, तेव्हा प्रभू येशूच्या नावाचा धावा करा. परिस्थिती कितीही अशक्य दिसत असली, मानवीय स्तरावर कसलेही उत्तर मिळत नसेल, तेव्हा येशूच्या नावाचा धावा करा. प्रभू येशू तुमचे ऐकेल. प्रभूला सांगा, प्रभू येशू, सैतानाविरुद्ध मी उभा असताना तू माझ्या बाजूने आहेस, माझी मदत कर. मग सैतानाकडे वळून म्हणा, येशूच्या नावाने मी तुला सांगतो, चालता हो. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्याच क्षणी सैतान तुमच्या समोरून ताबडतोब विजेसारखा पळून जाईल, कारण येशूने वधस्तंभावर सैतानाला पराभूत केले आहे. तुमच्या विरुद्ध सैतान काहीही करू शकत नाही. तो शक्तिहीन झाला आहे. तो तुमच्या विरुद्ध शक्तिहीन आहे. पण जेव्हा तुम्ही देवाच्या प्रकाशात चालता, तेव्हाच तुम्ही येशूच्या नावात सैतानाला आडवे जाऊ शकता. सैतानाची इच्छा नाही की तुम्ही त्याच्या पराभवाविषयी ऐकावे. म्हणूनच त्याने तुम्हाला या पराभवाविषयी ऐकण्यापासून वंचित ठेवले आहे. सैतानाने अनेक प्रचारकांना त्याच्या पराभवाविषयी सांगण्यापासून रोखले आहे. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो की प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर एकदाच कायमचे सैतानाला पराभूत केले आहे. आता तुम्हाला सैतानाला घाबरण्याची गरज नाही. तो तुम्हाला त्रास देऊ शकत नाही व इजाही करू शकत नाही. तो तुमच्या पुढे मोह आणू शकतो व आक्रमण करू शकतो, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे लाभलेली देवाची कृपा आपल्याला सैतानावर विजयी करते. परंतु आपण त्याकरता स्वतःला नम्र करावे, देवाला समर्पित व्हावे आणि सदैव प्रकाशात चालावे. प्रकाशामध्ये फार मोठे सामर्थ्य व शक्ती आहे. काळोखाचा अधिपती सैतान प्रकाशामध्ये प्रवेश करूच शकत नाही. अनेक विश्वासणाऱ्यांवर सैतानाची शक्ती चालते, कारण ते स्वतः अंधारात चालतात. त्यांच्या ठाई गुप्त पाप असते. ते इतरांना क्षमा करीत नाहीत, इतरांचा मत्सर करतात व जगातील गोष्टींविषयी महत्वाकांक्षी असतात. मग सैतान त्यांच्यावर सत्ता चालवतो. अन्यथा सैतान त्यांना स्पर्शही करू शकला नसता. जगातील लोकांसारखी तुम्ही
अंधश्रद्धा बाळगू नये. विशिष्ट दिवशी लोक विशिष्ट गोष्टी करण्यास घाबरतात. उदाहरणार्थ 13 तारीख असलेल्या शुक्रवारी लोक शुभ कार्य करीत नाही. काळी मांजर आडवी गेल्यास लोकांना अपशकून वाटतो. लोक अमावस्या आणि पौर्णिमेचा विचार करून कार्याची तिथी ठरवतात. अशुभ काळ कुठला आहे हे पाहून महत्वाचे कार्य करणे टाळतात. राशी भविष्यांचे मत घेऊन महत्वाचे कार्य ठरवतात. ही सर्व अंधश्रद्धा आणि त्याविषयीची भीती कुठून उगम पावली? सैतानापासूनच ना. येशू आपल्याला सर्व भयापासून मुक्त करण्यासाठी आला आहे. आता आपण जगातील कोणत्याही गोष्टीचे भय बाळगू नये. सर्व प्रकारची अंधश्रद्धा सैतानापासून आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकात आपल्याला सांगितले आहे की एके दिवशी येशू परत येणार आहे आणि सैतानाला अथांग डोहात टाकून देणार आहे आणि नंतर येशू 1000 वर्ष पृथ्वीवर राज्य करणार. त्यानंतर सैतानाला काही काळ सोडण्यात येईल. त्याला सोडण्यामागील उद्देश असा असेल की त्याद्वारे सर्वांना दाखवण्यात येईल की सैतानाला बंदिस्त करून ठेवल्यानंतर देखील तो बदलला नाही. नंतर तो बाहेर जाऊन जगातील लोकांना फसवेल. मग आपल्याला कळून येईल की येशूने 1000 वर्ष राज्य केल्यानंतर देखील आदामाची संतती बदलली नाही. मग देव सैतानाचा न्याय करून त्याला सदा सर्व काळासाठी नरक कुंडात टाकेल. जे लोक पापात जगले, ज्यांनी सैतानाला नमन केले आणि सैतानाचे ऐकले, त्यांना सुद्धा सैतानासोबत नरकात टाकण्यात येईल. कारण त्यांनी देवाच्या वचनाचे आज्ञा पालन केले नाही. त्यामुळेच आम्ही सैतानाच्या पराभवाची स्वार्थ सांगतो. आजच्या काळात विश्वासणाऱ्यांना सैतानाच्या पराभवाचे हे सत्य समजणे अगदी महत्वाचे आहे. परंतु लक्षात ठेवा की जर तुमचे जीवन शुद्ध नसले तर तुम्ही सैतानावर सामर्थ्य दाखवू शकणार नाही आणि तुमचा त्याच्यावर अधिकारही चालणार नाही. तर तरुणांनो, मी तुम्हाला विनंती करतो की सैतानाने कधीही तुमचे मन दूषित करू नये. जर तुमचे मन अशुद्ध झाले तर तुम्ही सैतानाविरुद्ध उभे असताना येशूच्या नावाचा प्रभावीपणे उपयोग करू शकणार नाही. येशूचे नाव काही जादुई मंत्र नाही की आपण भूत घालवण्याकरता वारंवार वापरावे. नाही, प्रथम तुम्ही देवाला समर्पित व्हा आणि मगच तुम्ही सैतानाला आडवे जाऊ शकाल आणि सैतान तुमच्यापासून पळून जाईल. जर तुम्ही पूर्णपणे आपले जीवन देवाला समर्पित केले नाही तर सैतानाला तुमची भीती अजिबात वाटणार नाही. आपले जीवन पूर्णपणे येशूला समर्पित करा आणि निश्चय करा की तुम्ही आपले संपूर्ण जीवन केवळ त्याच्याकरता जगणार. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की 20 वर्षानंतर तुम्ही जे आत्ता ऐकले आणि देवाच्या वचनाच्या शिक्षणाचे अनुसरण केले त्याबद्दल धन्यवाद द्याल. आणि एके दिवशी जेव्हा तुम्ही आपल्या जीवनाचा प्रवास संपवाल आणि हिशोब देण्याकरता जेव्हा तुम्ही प्रभूसमोर उभे राहाल तेव्हा तुम्ही अधिक धन्यवादित असाल. अशा प्रकारे आपले जीवन जगा. ह्याकरिता प्रभू तुम्हाला सहाय्य करो. असे जीवन जगा की आपल्या जीवनाच्या शेवटात जेव्हा तुम्ही पोहोचाल
तेव्हा तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा खेद नसेल. आमेन. ज्याला कान आहेत तो ऐकू.